नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लातूरच्या शिक्षकांची मंत्रालयावर धडक. 4 वर्षापासूनचे थकित वेतन मिळवण्याकरता सरकारवर हल्लाबोल. हलवा जमातीचे घटनात्मक आरक्षण धोक्यात. सरकारच्या हलवा आरक्षण विरोधी धोरणाविरोधात 26 जुलैला मुंबईत धरणे आंदोलनाचं आयोजन. चेंबूरमध्ये नारळाचं झाड कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. पालिकेच्या खंडाण कारभारामुळे दुर्घटना घडल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानभवनाबाहेरील विरोधक आक्रमक. वाशिम आणि अंजनगावमध्ये आंदोलन करून काँग्रेसने केली सरसकट कर्जमाफीची मागणी. आणि कतारमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सामाजिक संघटनांनी मुंबईत काढला मूक मोर्चा. भारताने कतारशी चर्चा करण्याची केली मागणी. लातूर जिल्ह्यात अनुदानित पदावर कार्यरत असलेल्या 183 प्राथमिक शिक्षकांचं वेतन गेल्या 4 वर्षांपासून सरकारनं बंद केले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संस्थेच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी मंत्रालयावर धडक देत वेतन पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध नोंदवलाय. लातूर जिल्ह्यातील 183 प्राथमिक शिक्षकांचं वेतन थांबवून सरकारनं आपल्यावर अन्याय केला असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी म्हटलंय. जवळपास 58 शाळेतील हे शिक्षक आहेत आणि आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं जे शासकीय माणूस असतात लिगली शिक्षणाधिकारी लातूरचे विलास जोशी यांनी आम्हाला नियुक्त्या दिल्या होत्या. आज ते उपसंचालक म्हणून त्यांची बढती झाली. 18 अधिकारी त्यांनासुद्धा कामावरून नाही काढलं. पण आम्हाला मात्र निष्पाप शिक्षकांना जे कायम आहेत, कायम शिक्षकांचा GR असा सांगतो की 180 दिवस झाल्यानंतर ते कायम असतात. पण आम्हाला 4-4 वर्ष 5-5 वर्ष कायम होऊन झालेत असं आम्ही कायम शिक्षकांना काढण्याचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला. लातूर जिल्ह्यातील 183 शिक्षकांचे वेतन मागील 4 वर्षांपासून थकित आहे. या संदर्भात वारंवार आंदोलनं करूनही सरकारला जाग न आल्यानं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या शिक्षकांनी मंत्रालयावर धडक दिली आणि आपल्या वेतनाच्या प्रति सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलाय. 4 वर्षापासून आमचं वेतन थकित आहे. लातूर जिल्ह्यातील 183 शिक्षकांचा प्रश्न आहे. आम्ही वेळोवेळी आंदोलन केली, निदर्शने केली, पण शासनाला जाग आली नाही. त्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. कोर्टानं असा न्याय दिला की जॉईनिंगपासून आमचं न्याय द्यावा असं राज्य शासनाला सांगितलं. तरी स्टेट गव्हर्नमेंटनं ह्याच्यावर पॉझिटिव्ह विचार न करता निगेटिव्ह विचार केलेला. सुरुवातीला विनावंदनीत दिलं आणि आता स्वयंअर्थसहित करण्याचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंटनं घेतला आहे. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. फक्त आमच्या पूर्वीपासून जे सुरुवात आम्ही कायम झालेले शिक्षक आहोत. 4-4 वर्ष 5-5 वर्ष आम्ही वेतन उचललेलं आहे आणि असं कायम शिक्षक असताना महाराष्ट्रात कुठेही झाला नाही असा निर्णय, असा तुगलकी फरमान या स्टेट गव्हर्नमेंटनं काढलेला आहे आणि स्वयंअर्थसहित करण्याचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंटनं घेतलेला आहे. या शिक्षकांनी आपल्या प्रलंबित वेतनाकरिता आमरण उपोषण करण्याचा संकल्पही आखलाय. शिक्षकांचे वेतन पूर्ववत सुरू करावे, त्यांना सेवा संरक्षण मिळावे, अनियमित तुकड्यातील शिक्षकांचे इतर ठिकाणी समायोजन करावे आणि थकित वेतन प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आदी प्रमुख मागण्या या शिक्षकांच्या आहेत. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. लातूरमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, 13 दिवसाचं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्राचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी आम्हाला असं घोषित केलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच न्याय देऊ असं म्हटल्यानंतर आम्ही 13 दिवसाचं उपोषण आमचं मागे घेतलं होतं. तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही. अनियमित झाली असं कारण सांगून त्यांनी आम्हाला काढलेलं आहे. आम्हाला शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री यांची भेट अपेक्षित आहे. आम्हाला जर त्यांची भेट नाही भेटली तर याच ठिकाणी आमचा जीव जाईल, पण आम्ही जागा सोडणार नाही. कॅमेरामॅन विजय सर, सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता.